फ्रेश आहे, ताजी आहे. नाही नाही बाबा, ताजी एकच. भाजी घ्या, भाजी भाजी 10 रुपयाला. 10 च्या 3 द्या ना. 10 ची 1 आहे बाबा. 10 च्या 3 द्या ना. 10 ची 3 नाही, 10 ची 1 आहे. घ्या ना हो, अहो ताजी आहे. रात्री इचू काट्याचं पाणी झालं, पुण्यातानाची मीन म्हातारीने भाजी उपटली, आणि 10 च्या कसं काय 2 द्यावं तुम्हाला. भाजी घ्या, भाजी हो घ्या ना, भाजी घ्या. किती भाऊ भाजी? 10 ला 1. 5 ला 4 मामा. नाही नाही, 10 ला 1. एवढं असतं कुठे काही? 10 ला 1 आहे बाबा, ताजी भाजी आहे. 5 रुपयाला 2 जुडे. नाही नाही, 10 रुपये 2 तरी घ्या ना. 5 रुपयाला 2? नाही नाही, 5 रुपयाला नाही, 10 ला 1. ताजी भाजी हो. ओ ओ न्या ना हो, तुम तरी न्या हो. म्हातारी रातभर खोकतीये, औषधाची बाटली द्यायची हो तिला. ओ 10 च्या 2 नेणार होते ना, तुम्ही घेऊन जा ना. 10 च्या 4 द्या का आता? अरे 10 च्या 2 घेऊन जा, तुम्ही मागितली होती ना. 10 च्या 4 द्या. फुकट जाता का फुकट? अरे शेतकऱ्याला काही किंमत आहे का नाही? रातभर दिवसभर मेहनत करायची, त्या फुकट तुझे फुकट फुकट नाही, त्याच्या काही किंमतच नाही आम्हाला. रात्रभर रातभर पाणी धारायचं विच्छू काट्याचं, दिवसभर उन्हात आणायचं काम करायचं, शेतीत एवढी मेहनत घ्यायची, आणि काय ऐकलं नाही आम्हाला किंमत. मग मजा करू आता. श्यामी का ते कोणच करू राहिले? भाज्या रस्त्यावर फेकू राहिलाय काय? या फुकट, या फुकट घ्या सगळे. श्याम्या, शेतकरी म्हणून जन्माले न गुन्हा राव. खरंच ना राव, मक्या मला तर आता टेन्शन आलंय रे. मी माझ्या पोराला उद्या कसं कोणत्या तोंडाने म्हणू की तू शेती कर म्हणून. एक 100 रुपये आणि म्हातारीला खोकल्याचं औषध घेऊन जा, या सगळ्या जुड्या आम्ही घेतल्या. आता तुम्हाला क्यू कस काय आली माझी? अहो तात्या, शेतकऱ्याला शेतकऱ्याची क्यू येणार? अहो आपण लाखो लोकांना पोषितो, शेवटी आपल्यावर झोपाशी मळायची वेळ येते. लोक तंबाखू खातेन 10 रुपयाची, मावा खातेन 20 रुपयाचा, पाचा थुकतेन, पण आपला माल म्हणलं ना शेतकऱ्याचा माल, लगेच रुपया आणि 2 रुपयाकडे बघत आहेत. तात्या तुम्ही जा घरी, काकू वाट पाहत असत्या, आणि औषध न्यायला विसरू नका.